क्रिएटर होण्यासाठीचे काय गुण लागतात, म्हणजे जर मला क्रिएटर व्हायचं असेल आणि त्यासाठी ठीक आहे मला बेसिक, मी एखादी गोष्टीतल्या एक्सपर्ट आहे ती गोष्ट मला घेऊन जायची आहे, पण अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या क्रिएटर होण्यासाठी गरजेच्या आहेत? क्रिएटर होण्यासाठी सगळ्यात मोठी लागते क्रिएटिव्हिटी. सो फॉर एक्झाम्पल माझ्या क्षेत्रात, फायनान्सच्या क्षेत्रात क्रिएटिव्हिटी कशी आणणार हा एक खूप मोठा प्रश्न होता. पण मग परत म्हणजे तुम्हाला काय आवडतं हे तुम्ही माहिती पाहिजे. सो माझं बॉलिवूडचं प्रेम भरपूर आहे. सो जसं पिक्चरमध्ये होतं की एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जाणू रमेश बाबू, तसं आम्ही 1% एक्सपेन्स रेशो की किंमत तुम क्या जाणू इन्व्हेस्टर बाबू, ते जो आम्ही म्युच्युअल फंडवरती आणि एक्सपेन्स रेशो काय असतो हे समजवण्यासाठी केलं. किंवा असे आम्ही अनेक मूव्हीजचे डायलॉग्सचे काही स्पूफ्स करून म्हणा, एक पहिले 30 सेकंद जे व्हिडिओचे असतात त्याच्यात पूर्ण क्रिएटिव्हिटी दाखवायचा प्रयत्न करतो आणि त्यांनी एक तो युजर असा खिळून ठेवण्याचा प्रयत्न करतो की अरे फायनान्समध्ये सुद्धा गमती जमती होऊ शकतात. सो क्रिएटर होण्यासाठी मी म्हटलं असं सगळ्यात पहिली गोष्ट पाहिजे क्रिएटिव्हिटी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जो एक विचार आहे तो तुम्हाला एका सोप्या पद्धतीने मांडण्याची तुमच्याकडे एक ती कला असायला पाहिजे. ती जर असेल तर आय थिंक युअर सेट. लाल मातीतली कुस्ती म्हणजे